कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून सिल्लोड शहरासह तालुक्यातील मनोरंजनाची ठिकाणे तसेच यात्रा उत्सव आणि मेळाव्यांवर बंदी घालण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. कोरोनाचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणात सुरू असून याच पार्श्वभूमीवर सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यात शासनाच्या आदेशानुसार देण्यात आलेल्यानुसार सर्व चित्रपटगृह, तरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृह दिनांक 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच गर्दीची ठिकाणं, यात्रा, उत्सव, मेळावे करण्यासही बंदी घालण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. पाहूया त्यांनी पत्रकार परिषदेत दिलेली ही माहिती. व्यवस्थितरित्या मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्याला जी भविष्यातली जी आपत्ती आपल्याला डोळ्यासमोर दिसत आहे त्याचं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आज आम्ही बैठका घेतलेल्या आहेत. सर्व कार्यालय प्रमुख, सर्व आरोग्य कर्मचारी, तसेच जे जे यंत्रणा अधिकारी आपत्ती व्यवस्थापन कायद्यात आम्हाला लागतात आणि त्यात रोग प्रतिबंधक कायद्यात जे आवश्यक कर्मचारी आणि अधिकारी आहेत त्यांची आम्ही बैठक घेतलेली आहे. आपल्या सिल्लोड उपविभागाचा जर विचार केला तर आपल्याकडे अजिंठा ही जगप्रसिद्ध पर्यटक लेणी आहे. माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशान्वये सदर पर्यटन स्थळ हे बंद करण्यात आलेलं आहे आज रोजी. तसेच जे रिसॉर्ट आहेत किंवा जिथं मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमू शकतो अशी ठिकाणे सुद्धा प्रतिबंधात्मक आदेश हे जारी करण्यात आलेले आहेत. नागरिकांना याच्याद्वारे फक्त असं आवाहन करण्यात येतं की कुठलंही भयभीतपणा न बाळगता आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेणे खूप गरजेचे आहे. आपल्याकडे जो हा कोरोना विषाणू जो आलेला आहे तो परकीय प्रांतातून आलेला असल्या कारणाने त्याचा प्रसार रोखण्यासाठी नगर परिषद मुख्याधिकारी आणि गट विकास अधिकारी यांना जे लोक नजीकच्या मागील काळात 1-2 महिन्यापूर्वी परदेश वारीला जाऊन आलेले आहेत त्यांना त्यांचा डाटा ट्रेस करून त्यांच्या कुटुंबावर आपल्याला होम क्वारंटाईन करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान सिल्लोड तालुक्यातील सर्वच आठवडी बाजार बंद करण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना विशेष विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आलाय. तसेच जर भविष्य काही गंभीर परिस्थिती उद्भवल्यास परिसरातील 20 खासगी रुग्णालय ताब्यात घेऊन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली. याप्रसंगी तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे आदींचीही उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड.